नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र राहुल बेदरे आणि तुम्ही पाहताय गावाकडची शेती यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ बघण्या नादात लाईक करायला विसरून जाते, तर व्हिडिओला लाईक करून घ्या। आणि तुम्हाला अतिशय हिरवागार 8 ते 15 दिवसामध्ये जर ऊस करायचा असेल तर हा डोस देऊन बघा मित्रांनो, तुम्हाला ऊसाची काळोखी वाढलेली दिसेल, फुगवण तर होणारच आपले, आणि एकदम अतिशय छान रिझल्ट या डोसमध्ये मिळणार आहेत मित्रांनो। तर आपल्याला काय वापरायचं आहे, तर 90 किलो युरिया घ्यायचा आहे, म्हणजे 45 किलोची एक गोणी, तर 2 पिशव्या युरिया, 1 चिवी 24 घेऊ शकता, आणि 100 किलो 10 26 26 किंवा 12 32 16 ह्या ग्रेडपैकी निवडू शकता तुम्ही। आणि त्याच्याबरोबरती 1 पोटॅश आपल्याला घ्यायचं आहे, आणि 25 किलो मॅग्नेशियम, 10 किलो फेरस सल्फेट, आणि सल्फर 10 किलो घेऊ शकता किंवा 5 किलो झिंक घेऊ शकता। तर ह्या पद्धतीनं जर डोस दिला मित्रांनो, तर तुम्हाला 8 ते 15 दिवसामध्ये डोस टाकल्यापासून एकदम जबरदस्त अशी काळोखी येणार, एकदम असं टवटवीत आपला ऊस देणार दिसणार, आणि फुगवण ऊसाची होणार, आणि एकदम अतिशय NPK आणि दुय्यम आंद्रव्य दिल्यामुळं त्याच्यामध्ये इतका बदल जाणवून येतो आपल्याला की भयानक रिझल्ट दिसायला लागतात। किंवा ह्याच्याऐवजी स्किप करून दुसरासुद्धा डोस तुम्ही टाकू शकता, तर ते सुद्धा सांगतो मी। 10 युरिया 2 घेऊ शकता, त्याच्याबरोबर 1 चिवीस घेऊ शकता, 15 15 किंवा 19 19 या ग्रेडमधलं तुम्ही खत 100 किलो घेऊ शकता, त्याच्याबरोबर 50 किलो पोटॅश घेऊ शकता, 25 किलो मॅग्नेशियम, 10 किलो फेरस आणि सल्फर 10 किलो, आणि वाटल्या झिंक 5 किलो घेऊ शकता तुम्ही। तर ह्या पद्धतीने जरी खत व्यवस्थापन केलं तरीसुद्धा अतिशय जबरदस्त तुम्हाला 15 दिवसामध्ये रिझल्ट बघायला भेटतील, आणि अतिशय काळाभोर असा ऊस होणार। आणि मुळीसाठी जर तुम्हाला ह्युमिक ॲसिड त्यात ॲड करता आलं तर करू शकता, कारण मुळी चांगली चालली तरच, वापसा कंडिशन राहिली तर मुळी चालते, आणि जास्त पाणी द्यायचं पण टाळा, कारण एक सध्याच्या ह्याच्यानुसार उन्हाळ्याच्या ह्याच्या 5 ते 6 दिवसाच्या अंतरानं कंपल्सरी पाणी फिरलं पाहिजे। तर पाणी असेल तरच डोस टाका। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।